नमस्कार, मी स्वामी षडाक्षरे। आज आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन मेथडला, ज्या मेथडचं नाव आहे ॲलीलिक सबस्टिट्यूशन। आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत त्या भागाचं नाव होतं प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हलाई। याच्यामधला हा एक नवीन पार्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आज एका नवीन रिॲक्शनला आपण सुरुवात करणार आहोत, त्याचं नाव आहे ॲलीलिक सबस्टिट्यूशन। आता ही रिएक्शन तुम्हाला पुस्तकामध्ये कुठे सेपरेट दिली नाही, परंतु ही रिएक्शन पुस्तकात मेंशन केली आहे, तर ती रिएक्शन या ठिकाणी आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू, म्हणजे सगळे तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व होतील। कोणकोणत्या मेथड्स बघितल्या? अल्केन पासून फेंकेस्टीन रिएक्शन, स्वार्ट रिएक्शन, आणि आता जी रिएक्शन आपण घेतलेली आहे त्याचं नाव आहे ॲलीलिक सबस्टिट्यूशन। काल आपण दोन रिएक्शन पूर्ण केल्या, त्याच्यामध्ये एक फिंकेस्टीन रिएक्शन ज्याच्यामध्ये अल्किल आयोडाइड हा प्रोडक्ट तयार झाला, दुसरी रिएक्शन स्वार्ट रिएक्शन ज्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा अल्किल फ्लोराइड होता। मग आपण एक ट्रिक सांगितली, फिंकेस्टीन द्रावासोबत असताना झाला आयोडो अल्किल, तर स्वार्ट द्रावासोबत असताना झाला फ्लोरो अल्किल। खरं सांगू का, दोघांचंही नाव मी माझ्या हृदयात कोरेन। काल सांगितलेली ट्रिक लक्षात घ्या, फिंकेस्टीन द्रावासोबत असताना झाला आयोडो अल्किल, तर स्वार्ट द्रावासोबत असताना झाला फ्लोरो अल्किल। खरं सांगू का, दोघांचंही नाव मी माझ्या हृदयात कोरेन। लक्षात ठेवा, काल थोडंसं व्यवस्थित जमलं नाही म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला। असो, ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी बाजूला ठेवा। नवीन भागाची माहिती आज या ठिकाणी आपण घेऊयात। आज आपण सुरुवात करणार आहोत ॲलीलिक सबस्टिट्यूशन। ॲलीलिक सबस्टिट्यूशन याच्याबद्दलची माहिती घेत असताना पहिला शब्द प्रयोग आपण बघितला पाहिजे। ॲलीलिक कार्बन म्हणजे काय? ॲलीलिक कार्बन त्याची ओळख आपण करून घेऊयात। पहा, ॲलीलिक कार्बन अशा प्रकारची घडी या ठिकाणी मी लिहिलेली आहे, लिहिणं ॲलीलिक कार्बन। आता ॲलीलिक कार्बन म्हणजे काय हे फार महत्वाचं आहे, आणि त्या कार्बनवरती असलेला हायड्रोजन म्हणजे ॲलीलिक हायड्रोजन म्हणून आपण त्याला, ते असेल तर ही रिएक्शन होते, अदरवाईज ही रिएक्शन होत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही। ॲलीलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन व्हायची असेल तर त्या ठिकाणी ॲलीलिक कार्बन असला पाहिजे व त्याच्यावरती ॲलीलिक हायड्रोजन असला पाहिजे, तरच ही रिएक्शन होते, अन्यथा ही रिएक्शन होत नाही। म्हणून लक्षात घ्या, जर ॲलीलिक रिएक्शन व्हायची असेल तर ॲलीलिक कार्बन असला पाहिजे व त्याच्यावरती ॲलीलिक हायड्रोजन असला पाहिजे, अशा दोन कंडिशन त्या ठिकाणी असतील तर आणि तरच ॲलीलिक सबस्टिट्यूशन होतं, अन्यथा होत नाही। म्हणून हे पहिल्यांदा सांगलं, नीट ऐकायचं, नीट पा, लिहिलं ॲलीलिक कार्बन। एक उदाहरण घेऊ आपण, कार्बन कार्बन डबल वन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्या लगतचा कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्या लगतचा कार्बन, समजलं का? आणि एक लक्षात घ्या, ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे। कसलं पाहिजे? sp3 पाहिजे, म्हणजे ह्या कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड पाहिजे, sp3 हायब्रिडायझेड कार्बन। बघा, नीट ऐका मी का सांगितलं, हो का? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या लगत असलेला कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या लगत असलेला कार्बन, आणि तो भी कार्बन असा पाहिजे ज्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड पाहिजे, म्हणजे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे। म्हणून sp3 हायब्रिडायझेड कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढचा, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट, कार्बन कार्बन डबल बॉन्डला लागून असलेला sp3 हायब्रिडायझेड कार्बनचा ऍटम म्हणजे ॲलीलिक कार्बन, त्याला म्हणायचं ॲलीलिक कार्बन। समजलं का? बघा, आता उदाहरण घेऊ, लक्षात येईल तुम्हाला मला काय सांगायचं आहे। म्हणजे ॲलीलिक कार्बन कुठे असतो? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढे, कार्बन कार्बन डबल बॉन्डला लागून, आणि त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे, म्हणजे त्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड पाहिजे, असा कार्बन म्हणजे ॲलीलिक कार्बन। झालं, हे आहे ॲलीलिक कार्बन। ह्याच्यावर लिहिलं आपण H,
आणि एच. आता हे कार्बन ॲलिलिक, ह्याच्यावरती हायड्रोजन एक दोन तीन, हे हायड्रोजन कसले ॲलिलिक हायड्रोजन, असे हायड्रोजन पाहिजे. आता येऊ आपण इथं एक एच लिहू, इथं एक एच लिहू, इथं एक एच, झालं उदाहरण तयार झालं आपलं. म्हणून या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ॲलिलिक कार्बन म्हणजे काय. ॲलिलिक कार्बन म्हणजे असा कार्बन जो कार्बन कुठं आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढे आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डला लागून आहे, अशा कार्बनला आपण एक विशिष्ट नाव दिलं, अँड दॅट इज कॉल्ड एज ॲलिलिक कार्बन. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. उदाहरण बघा, सी एस थ्री, सी एच डबल बॉन्ड सी एस, हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ह्याच्या पुढचा कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट असलेला कार्बन. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य, हा जो कार्बन आहे ह्याच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, याचा अर्थ हा झाला ॲलिलिक कार्बन. आणि या ॲलिलिक कार्बनवरती असलेले हे हायड्रोजन 3 म्हणजे ॲलिलिक हायड्रोजन. समजलं का? म्हणून एक लक्षात घ्या, ज्या कंपाऊंड्समध्ये ॲलिलिक कार्बन आहे त्याच्यावरती ॲलिलिक हायड्रोजन आहे, अशा प्रकारचा कंपाऊंड ॲलिलिक सबस्टिट्यूशन ही रिॲक्शन दाखवतो, अन्यथा दाखवू शकत नाही. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे, म्हणून ओळख करून घेतो आपण. अजून एक उदाहरण घ्या, पुसू घ्या, पुसू फा, बघा नीट लक्षण आहे का. आता मी तुम्ही इथं होता काय लिहिलं, मी एक उदाहरण घेतो, हो का, रिंग आहे, सायक्लोहेक्झिन रिंग आहे, सायक्लोहेक्झिन. समजा मी विचारलं याच्यामध्ये ॲलिलिक कार्बन आहे का, आहे ॲलिलिक कार्बन. मग बघायचं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ह्याच्या पुढचा कार्बन म्हणजे बघा हा कार्बन, इथं कार्बन आहे, किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्या पुढचा कार्बन म्हणजे बघा हित आहे. हे बी ॲलिलिक कार्बन, हे बी ॲलिलिक कार्बन, हे दोन्ही कार्बन ॲलिलिक आहेत हे लक्षात घ्या, कारण दीज कार्बन्स आर प्रेझेंट नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अँड वी नो दॅट द कार्बन विच इज प्रेझेंट नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दॅट कार्बन इज कॉल्ड एज sp3, दॅट कार्बन इज कॉल्ड एज ॲलिलिक कार्बन. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य, ह्याच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे, ह्याच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे, कळलं का नाही कळलं, म्हणून हा झाला ॲलिलिक, कारण या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, तो कार्बन 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 डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे, म्हणून त्याला आपण म्हणलं ॲलिलिक कार्बन. ह्याच्यावर हायड्रोजन आहेत का, आहेत, बघा एक दोन दोन व्हॅलेन्सी पूर्ण झाली, दोन कमी पडलं म्हणजे दोन याचे, एक दोन दोन व्हॅलेन्सी पूर्ण झाली, दोन कमी पडले म्हणजे दोन आहेत, संपलं. म्हणजे या कंपाऊंडमध्ये ॲलिलिक हायड्रोजन आणि कार्बन दोन्हीही आहेत, असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे, बाद झालं आपल्याला, आता कळलं आपल्याला, सांगायची जरूर नाही. ठीक आहे, आता मी काय सांगतो बघा, ॲलिलिक सबस्टिट्यूशन व्हायची असेल तर तुम्हाला असा आणखीन घ्यायचा आहे ज्याच्याकडे ॲलिलिक कार्बन असला पाहिजे, असा आणखीन पाहिजे ज्याच्याकडे ॲलिलिक कार्बन पाहिजे. बघा, असा आणखीन ज्याच्याकडे का पाहिजे, येस ॲलिलिक कार्बन, त्याचबरोबर का पाहिजे ॲलिलिक हायड्रोजन. बघा तुमच्या समोर लिहिलं बघा, असा असेल तर रिॲक्शन होईल, अन्यथा ही रिॲक्शन होणार नाही. आणि अजून एक महत्त्वाची अट सांगितली इथं, इट इज टेक्स प्लेस ॲट हाय टेम्परेचर, नॉर्मल टेम्परेचरला होणार नाही, ॲट हाय टेम्परेचर. बघा म्हणजे ॲलिलिक सबस्टिट्यूशन इज टेक्स प्लेस ॲट हाय टेम्परेचर, पुस्तकात टेम्परेचर दिलेलं, एक वाक्य सांगितले ॲट हाय टेम्परेचर म्हणले, परंतु तापमान 700 जास्त पाहिजे, 700 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा तापमान जास्त पाहिजे असे एका पुस्तकात दिले, ते पण तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे हा सगळा भाग तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. म्हणून त्या ठिकाणी असलेलं टेम्परेचर किती असावं, 700 जास्त म्हणजे हाय टेम्परेचर असावं, तेव्हाच ॲलिलिक सबस्टिट्यूशन होतं, आणि ते होत नाही. पहा कसं होतं, रिॲक्शन करून दाखवतो मी, हो का, पहा, CH3 डबल बॉन्ड CH2, मी घेतो CL2 घ्या किंवा BR2 घ्या चालत आहे, हां चला. आणि इथं महत्त्वाची आठ काय, की या ठिकाणी तापमान कसं पाहिजे, ॲट हाय टेम्परेचर, ही महत्त्वाची आठ आहे. द रिॲक्शन इज टेक्स प्लेस ॲट हाय टेम्परेचर, हाय टेम्परेचर असेल तर होईल, नॉर्मल कंडिशन असेल तर ॲलिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही, ॲलिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन नेव्हर टेक्स प्लेस ॲट नॉर्मल टेम्परेचर.
at a normal condition if you want to. जर तुम्हाला वाटत असेल की त्या ठिकाणी ॲडिलिक सबस्टिट्यूशन व्हावं तर त्या ठिकाणी तापमान हाय पाहिजे, ॲट हाय टेम्परेचर, मोर दॅन 700 डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल तर रिॲक्शन होते, अन्यथा होत नाही. म्हणूया आपण ॲट हाय टेम्परेचर. चला काय होईल, काय होईल, आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ह्याच्या जवळचा हा कार्बन, हा कोणता कार्बन आहे, ॲलिलिक कार्बन झाला. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बन, ह्याच्या होतं सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे हा कसला आहे, SP3 हायब्रिडाइज्ड आहे, म्हणून हा जो कार्बन आहे तो झाला ॲलिलिक. ह्याच्यावरती तीन आहे, आपण एक बाजूला काढू, तीन पैकी दोन ठेवू इथंच, एक वर काढू, समजलं. मग आता किती सीएल तो आहे, दोन, मी असं लिहितो काढावा, म्हणून सीएल काढावून लिहितो. असं का होईल, मग ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजन, बघा दुसरा याच घ्यायचं नाही, लक्षात घ्या तुम्ही, तुमच्या ह्या कार्बनवरती ज्या कार्बनचं नाव आहे ॲलिलिक कार्बन, ॲलिलिक कार्बन वरती असलेला हायड्रोजन का करा, हो का, रिप्लेस करा, कशानं, हायड्रोजन, कळलं का. आणि कोणता हायड्रोजन आहे तुम्हाला माहीत आहे, सांगायची आवश्यकता नाही. हा इल इकडं आणि हा इल तिकडं, पहा काय झालं, हो का, CH2 ला CH2, बरोबर आहे का, सिंगल बॉन्ड ला सिंगल बॉन्ड, इथला एच निघून गेला, त्या ठिकाणी सीएल आला, म्हणजे इथं लिहिलं आपण सीएल, पुन्हा कोण आहे इथं, CH, डबल बॉन्ड वरती काय परिणाम होत नाही, डबल बॉन्ड CH2 झालं संपलं, प्लस एच आणि इथला सीएल, प्लस एच सीएल, रिॲक्शन झाली पूर्ण संपलं. कळलं का बघा तुम्हाला, तुम्हाला रिॲक्शन कळाली का बघा, हे आहे ॲलिलिक सबस्टिट्यूशनची रिॲक्शन. रिॲक्शन फार सिंपल आहे, फक्त आपण त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. लक्षात घेतलं रिॲक्शन सहजपणे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. संपला बघा, कंडिशन आहे ॲट हाय टेम्परेचर. आणि ह्या रिॲक्शनचं वैशिष्ट्य असं आहे की या रिॲक्शनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती काहीही परिणाम होत नाही. द कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिमेन्स अनअफेक्टेड, इट डज नॉट अफेक्ट बाय मीन्स ऑफ क्लोरीन. कारण आपल्याला माहित आहे नॉर्मल कंडिशन जर असेल, नॉर्मल कंडिशन, तर हा सीएल काय होतो, ऍड होतो कुठं, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. म्हणजे कंडिशन फार महत्वाची आहे. नॉर्मल कंडिशन असेल, नॉर्मल कंडिशन म्हणतो मी, तर तो हॅलोजन कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍड होतो. त्याच्याऐवजी आपण कंडिशन बदलली, टेम्परेचर जर हाय घेतलं, ॲट हाय टेम्परेचर, व्हॉट हॅपन्स, ॲट हाय टेम्परेचर त्या ठिकाणी ॲडिशन रिॲक्शन होत नाही, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. आणि ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजन हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस होतो. हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक, जो या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे, तो फरक या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा. चला ह्याचं नाव काय बघा, ह्याचं नाव आहे प्रोपीन. चला ह्याचं नाव काय, नमुने एकूण 1, 2, 3 क्लोरो प्रोपीन किंवा प्रोप वन इन, किंवा ह्याचं नाव आहे ॲलिल क्लोराईड. काय नाव आहे, ॲलिल क्लोराईड, नाव का तुम्ही देऊ शकता, जास्त का सांगायची गरज नाही. अशा प्रकारचं एक उदाहरण या ठिकाणी आपण घेतलं. अजून एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ, म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. रिॲक्शन्स फार सोपे आहेत, फक्त व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक भाग तुमच्या लक्षात येणार आहे. पहा अजून एक उदाहरण बघा, हो का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याचा लागून कार्बन हा इथला, कोणता मी एक घेऊ, आपण वरचाच घेऊ, वरचाच घेऊ, ठीक आहे. हा कार्बन, हा झाला ॲलिलिक, ह्याची अभिक्रिया करू आपण, प्लस Cl2. कंडिशन काय हो, ॲट हाय टेम्परेचर, हे लय महत्वाचं आहे, 700 पेक्षा जास्त तापमान पाहिजे, ॲट हाय टेम्परेचर असं लिहू आपण, लिहिलं. चला रिॲक्शन मध्ये काय होईल, हो का, हा तुमचा कार्बन कोणता आहे, ॲलिलिक कार्बन आहे, ह्याच्यावरती एच आहेत का, आहेत ना, 2 H आहेत, मग हो का, ह्या कार्बनच्या कदा 1, 2 झाल्याशी पूर्ण झाली, 2 कमी पडले म्हणजे 2 H आहेत. आपण काय करू, 1 H बघूया करू, हा बघा, हा 1 H. आता हे Cl2 असेल ह्याच्यावरती आपण फोडून घेऊ थोडं कळण्यासाठी, प्लस Cl. तेच आहे का, फरक पडत नाही, ओके. आता हा H का होईल, रिप्लेस होईल, हो का, इकडे येईल H आणि त्या ठिकाणी इथला Cl जाईल, हो का, इथं झालं ॲलिलिक सबस्टिट्यूशन, झालं कसलं, ॲलिलिक सबस्टिट्यूशन. आता समोर लिहायचं का बघतो मी, म्हणजे कळेल मला, ठीक आहे, समोर थोडंफार लिहायचं करत आहे, लिहितो मी त्याला इच्छित होतो, हो का, हे अशाच प्रकारे कळलं का. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, डबल बॉन्डवरती कोणताही परिणाम होत नाही, डबल बॉन्ड जशाच तसा राहतो. ॲलिलिक सबस्टिट्यूशनचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस होतो, मात्र
त्या ठिकाणी असलेल्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती कसलाही परिणाम होत नाही हे वाक्य विसरू नका. झालं माता काय डबल बॉन्ड असं राहिला इथला एक एच निघून गेला इथं एक सी एल आला म्हणजे काही सी एल आला आणि प्लस घ्या इथं याचे सी एल झालं. ओके ह्याचं नाव काय नाव सांगायचं ह्याचं नाव आहे सायक्लो हेक्झीन. ओके ह्याचं नाव बघा नंबरिंग द्या एक दोन तीन हा थ्री क्लोरो डायरेक्ट लिहा सायक्लो हेक्झीन आणि दुसरं याची गरज नाही सायक्लो हेक्झीन संपलं. अशा प्रकारचा प्रोडक्ट आणि अशा प्रकारची अभिक्रिया या ठिकाणी आली आणि या ठिकाणी आपण ॲलिलिक सबस्टिट्यूशन कसं होतं हे आपण बघितलं. आता ह्याच्यामध्ये अजून एक भाग पुस्तकात दिला आहे ॲलिलिक सबस्टिट्यूशन जर व्हायची असेल तर ॲलिलिक कार्बन असलाच पाहिजे त्याच्यावरती हायड्रोजन असलाच पाहिजे ॲलिलिक त्याचबरोबर त्या ठिकाणची कंडिशन कळलं का हाय टेम्परेचर असणं महत्त्वाचं आहे अशी अवस्था असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारची रिॲक्शन होते. ठीक आहे अजून एक पहा समजा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे इथं पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता बरं का ऐका का नाही कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ठीक आहे प्लस काय घेऊ आपण सी एल टू काय घेऊ सी एल टू बघा हे घेतलं आणखीन हे घेतलं सी एल टू कंडिशन बदलू कंडिशन नॉर्मल आहे आणि त्या ठिकाणी आपण एक सॉल्वंट घेतला सी सी एल फोर काय घेतला सॉल्वंट जो इनर्ट आहे इनर्ट सॉल्वंट घेतला कोणता सी सी एल फोर या ठिकाणचं या ठिकाणची जी कंडिशन आहे या ठिकाणी आपण हाय टेम्परेचर घेतलेलं नाहीये त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी एक आपण सॉल्वंट घेतला कोणता सी सी एल फोर कार्बन टेट्राक्लोराईड नावाचा इनर्ट सॉल्वंट घेतला मग अशा वेळेस या ठिकाणी ॲलिलिक सबस्टिट्यूशन होत नाही ॲडिशन होते डायरेक्ट मग काय हे दोन सी एल एक इथे ॲड होईल आणि एक इथे ॲड होईल संपलं मग कसा प्रॉडक्ट येईल बघावर तो का हे सी हे असं हे अशा प्रकारे इथे एक सी एल आणि इथे एक सी एल या ठिकाणी एक सी एल आणि या एक ठिकाणी हे कोण आहे आणखीन आणि तुम्हाला माहित आहे दोन शेजारच्या परंतु वेगवेगळ्या कार्बनला जर दोन हॅलोजन ऍटम जोडलेले असतील तर त्याला म्हणतात व्हिसिनल डायहलाइड तयार काय झाला मग व्हिसिनल डायहलाइड व्हिसिनलनी शेजारी दोन शेजारच्या कार्बनवरती दोन सी एल जोडले हॅलोजन जोडले म्हणून व्हिसिनल खाली यायचं डायहलाइड संपलं. तर अशा प्रकारची ही रिॲक्शन आहे काय फरक आहे जो थोडा फरक आहे तो आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे समजलं का कंडिशन बदललात तर त्या ठिकाणचा प्रॉडक्ट सुद्धा बदलतो तो प्रॉडक्ट कसा बदलतो ते थोडक्यात तुमच्या समोर मी सांगितलेलं आहे. आता अशा प्रकारचं एक उदाहरण घेतो मी ज्या उदाहरणामध्ये ॲलिलिक कार्बन आहे पण कंडिशन बदलू आपण आणि मग प्रॉडक्ट कसा बदलतो ते पण तुम्हाला मी सांगतो. समजतंय सर्वांना ठीक आहे अतिशय सोपी रिॲक्शन आहे फक्त काळजीपूर्वक ऐका तुमचं तुम्ही म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात. ओके व्यवस्थित आहे का बघा इथे तो होईल ठीक आहे पहा सी एस थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस घेऊ आपण सी एल टू घ्या बी आर टू घ्या हां आता काय करू आपण कंडिशन बदलू बरं का दोन वेगवेगळ्या कंडिशन्स घेऊ कंडिशन नंबर एक आणि कंडिशन नंबर दोन आणि दोन वेगवेगळे प्रकार काढू. मला सांगा पहिल्यांदा हा प्रोपीन आहे ह्या प्रोपीनमध्ये आता हे प्रोपीन नावी नाही ह्या प्रोपीनमध्ये ॲलिलिक कार्बन आहे का आहे प्रोपीनमध्ये ॲलिलिक कार्बन आहे आणि ॲलिलिक कार्बनवरती ॲलिलिक हायड्रोजन आहे समजला का परंतु तुम्ही जर नॉर्मल कंडिशन घेतला कंडिशन नॉर्मल असेल तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार नाही. नॉर्मल कंडिशन घेतलात तर ॲडिशन रिॲक्शन हाय टेम्परेचर घेतलात तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे कधी कोणती रिॲक्शन होईल हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं हेच आहे मरिंडा जोर का झटका धीरे से लगे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्यायचं समजलं का. आता काय करू आपण ॲट हाय टेम्परेचर पहिली पहिली कंडिशन ॲट हाय टेम्परेचर बघा कंडिशन काय घेतली आपण ॲट हाय टेम्परेचर आता हाय टेम्परेचरला काय होईल जर तुम्ही हाय टेम्परेचर घेतला तर ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजन हा हॅलोजन ॲटमने म्हणजे या ठिकाणी सी एलने रिप्लेस होईल अशा प्रकारे या अभिक्रियेमध्ये ॲलिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल कसली ॲलिलिक सबस्टिट्यूशन बोला ॲलिलिक सबस्टिट्यूशन झालं तीन आहे
दोन ठेवू आपण, एक वरी घेऊ, कळलं का? हा काय होईल, खा होईल, हा रिप्लेस होईल कशाने, ह्याला आपण असू देऊ, हा इकडं आला आणि हा इकडं आला, समजलं का? पहा कसं येईल, बघा सी एच टूला सी एच टू, त्याच्यावरती कोण आला, एक सी एल, पुढे काय, सिंगल बॉन्ड सी एच, डबल बॉन्ड सी एच टू प्लस एच सी एल झालं का, हे प्रोडक्ट आलं. आणि रिॲक्शन कोणती घडली, ॲलिलिक सबस्टिट्यूशन. ही रिॲक्शन कोणती आहे, ॲलिलिक सबस्टिट्यूशन. ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजन हा हॅलोजन ॲटमने म्हणजे सी एलने रिप्लेस झाला. ही रिॲक्शन जी आहे ना ॲट हाय टेम्परेचर कोणती झाली, ॲलिलिक सबस्टिट्यूशन. दिस इज कॉल्ड ॲलिलिक सबस्टिट्यूशन. का बरं, कारण ॲलिलिक कार्बनवरती असलेला हायड्रोजन हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस झाला हो. कळालं का, ॲलिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली हो. अजून काय सांगायचं, आता का मग कंडिशन बदलू आणि नॉर्मल कंडिशन घेऊ, टेम्परेचर नॉर्मल, परंतु आपण घेऊ इथं सी सी एल फोर सॉल्व्हंट, इनर्ट सॉल्व्हंट आहे. कसला इनर्ट सॉल्व्हंट, कोणता, सी सी एल फोर. मग आता काय होते, जर तुम्ही हाय टेम्परेचर घेतला नाही आणि त्या ठिकाणी एक इनर्ट सॉल्व्हंट घेतला, इनर्ट सॉल्व्हंट सी सी एल फोर, तर त्या ठिकाणी ॲडिशन रिॲक्शन, ॲडिशन रिॲक्शन. मग काय होईल, हे कार्बन कार्बन हे दोन सी एलपैकी एक इथे ॲड होईल, एक इथे ॲड होईल, बरोबर का? मग कसे प्रोडक्ट, हे सी एस थ्रीला सी एस थ्री, त्याला काहीच होत नाही, सी एच टू, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये, कळलं का? आणि या ठिकाणी एक सी एल आणि या ठिकाणी एक सी एल, हो का? हे झालं जेमिनल डायहलाइड, कळलं का? आणि ह्याचं नाव काय आहे हे पण आपण लक्षात घ्यायचं, ह्याचं नाव आहे एन प्रोपिलीन, मग प्रोपिलीन डायक्लोराइड, प्रोपिलीन डायक्लोराइड. आणि ह्याचं नाव आहे ॲलील क्लोराईड, ॲलील क्लोराईड. बघा, दोन वेगवेगळ्या कंडिशन आणि दोन वेगवेगळ्या कंडिशनला रिॲक्शन कशी होते हा भाग या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे. तर त्या दोन्ही भागाबद्दलची माहिती तुमच्यासमोर सांगितलेली आहे, तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे हा संपूर्ण भाग तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. कंडिशन बदलली की प्रॉडक्ट बदला, ॲट हाय टेम्परेचर ॲलिलिक सबस्टिट्यूशन, ॲट हाय टेम्परेचर ॲलिलिक सबस्टिट्यूशन, कळलं, अँड in the presence of inert solvent, in the presence of inert solvent at normal condition, addition reaction is takes place, one to addition, ek itar ek itar, one to addition is takes place, simple. तर अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन आहे. तर हा संपूर्ण भाग तुमचं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आणि अशा प्रकारे ह्या प्रिपरेशन मेथड ज्या आहेत आणखी हलायच्या त्या आपण घेतल्या. नेक्स्ट रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कोणती, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग त्या अभिक्रिया कशा होतात, का होतात, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती त्या त्या ठिकाणी आपल्याला घेता येतो. उदाहरण कळलं का बघा, प्रत्येक उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. कंडिशन बदलल्यानंतर प्रोडक्ट कसा बदलतो हे फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी एकच वाक्य महत्त्वाचं आहे, जर ॲलिलिक कार्बन असेल त्याच्यावरती हायड्रोजन असेल आणि जर टेम्परेचर हाय असेल तर ॲलिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, जर नॉर्मल कंडिशन असेल आणि त्या ठिकाणी आपण इनर्ट सॉल्व्हंट घेतलं सी सी एल फोर सारखं तर त्या ठिकाणी ॲडिशन रिॲक्शन होते. म्हणजे दोन पर्याय येते, एक ॲडिशन एक सबस्टिट्यूशन. ॲडिशन कधी, नॉर्मल कंडिशन, इनर्ट सॉल्व्हंट सी सी एल फोर, समजलं. आणि सबस्टिट्यूशन कधी, ॲलिलिक सबस्टिट्यूशन, जर त्या ठिकाणी ॲलिलिक कार्बन असेल आणि ॲट हाय टेम्परेचर आणि ॲलिलिक कार्बनवरती ॲलिलिक हायड्रोजन असेल तर ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आपण समजून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग थोडक्यात आपण समजून घ्यायचा आहे, म्हणजे हा सगळा भाग तुम्हाला सर्वांचा लक्षात पा. इथून इथून सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू, इथिलीन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, या ठिकाणी ॲलिलिक कार्बनच नाही, त्याच्यामुळं ॲलिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतच नाही, कळलं का? या उदाहरणामध्ये ॲलिलिक कार्बन नाही, त्याच्यामुळं ॲलिलिक सबस्टिट्यूशन होतच नाही, ओके, प्लस सी एल टू. आता काय करू आपण, नॉर्मल कंडिशन इन द प्रेझेन्स ऑफ सी सी एल फोर, इन द प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराईड, नॉर्मल कंडिशन आहे आणि नॉर्मल कंडिशन आहे याचा अर्थ तुम्हाला कळला असेल. आता काय होईल, ॲडिशन, आता हा जो सी एल टू आहे त्याची ॲडिशन होईल अक्रॉस कार्बन कार्बन डबल वॉन्ड, सीएल टू आहे. आता या सीएल टू ची ऍडिशन करायचं आणि इनर्ट सॉल्व्हंट घेतलाय आपण,
म्हणजे ह्या ठिकाणी नॉर्मल ॲडिशन होईल, नॉर्मल ॲडिशन रिॲक्शन होईल, ॲडिशन वन टू ॲडिशन, ॲडिशन इज टू एक्सप्रेस अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲडिशन होईल. संपलं, दोन सी एल आहेत, असं जाऊ द्या, एक इथं ॲड होईल आणि दुसरा इथं, सांगायची गरज नाही आपल्याला. आणि तुम्हाला माहीत आहे की डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं. चला, सी एस टू इथे याच्याला सी एस थ्री, डबल तर सिंगल, सी एस टू तिथं जोडला सी एल, झालं. हे अशा प्रकारची ॲडिशन रिॲक्शन आहे. त्याचं नाव काय, इथिलीन. हे कोण आहे, इथिल क्लोराईड. अशा प्रकारची अभिक्रिया, अतिशय सोप्या अभिक्रिया, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल, त्याच्यासाठी हा भाग सांगितला. नेक्स्ट बघा, इथं पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ह्याच्यामध्ये ऍलिलिक कार्बन आहे बरं का. ऍलिलिक कार्बन असेल तर ऍलिलिक सबस्टिट्यूशनच होतंय असं नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. तर तुम्हाला वाटेल की ऍलिलिक कार्बन आहे याचा अर्थ ऍलिलिक सबस्टिट्यूशन होत आहे, एकच पट्टा धरायचा नाही. ऍलिलिक कार्बन ऍलिलिक सबस्टिट्यूशन, ऍलिलिक कार्बन ऍलिलिक सबस्टिट्यूशन, ऍलिलिक कार्बन ऍलिलिक सबस्टिट्यूशन. अजिबात तसं होत नाही बाबांनो, कंडिशन महत्वाचे आहे. नॉर्मल कंडिशन ऍलिलिक सबस्टिट्यूशन होणे नाही. ऍट हाय टेम्परेचर कळलं का, ऍलिलिक कार्बन आहे, ऍलिलिक हायड्रोजन आहे, टेम्परेचर हाय आहे, टेम्परेचर हाय पाहिजे, ऍलिलिक सबस्टिट्यूशन होतं बरं का. लक्षात घ्या. चला, आपण घेतलं आणखीन, इथं ऍलिलिक कार्बन आहे, इथं बी ऍलिलिक कार्बन, त्याच्यावरती हायड्रोजन आहे बरं का, सांगितलं उदाहरणात. त्या प्लस पुन्हा घेऊ सी एल टू, सी सी एल फोर घेतलं, कंडिशन नॉर्मल आहे, टेम्परेचर हाय नाही आणि इनर्ट सॉल्व्हेंट आहे, म्हणजे ह्या ठिकाणी ॲडिशन होईल का सबस्टिट्यूशन होईल. या ठिकाणी ॲडिशन होणार, वन टू ॲडिशन होणार, कर नॉर्मल कंडिशन आहे, टेम्परेचर हाय पाहिजे नाही आणि सी सी एल फोर इनर्ट सॉल्व्हेंट आहे म्हणून ॲडिशन होईल. एक इथं ॲड होईल आणि एक इथं ॲड झालं, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस ह्याची ॲडिशन होईल. हा काय प्रॉडक्ट बघा, हो का, हे असं डबल बॉन्ड रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये, इथं एक सी एल, इथे एक सी एल, त्याला ॲडिशन रिॲक्शन झाली. का नाव याचं, सायक्लोहेक्सीन. ह्याचं नाव काय, वन टू डायक्लोरो सायक्लो हेक्सीन. तर अशा प्रकारची ही सगळी उदाहरणं आहेत, प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही त्या त्या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येकाचा अर्थ तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल आणि रिॲक्शन सुद्धा सहजपणे तुम्हाला कळून जाईल. समजलं का, प्रत्येक रिॲक्शन कळण्यासाठी अशा प्रकारचा भाग आहे. ठीक आहे, आता बघा, इथं लिहिलं कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इथं ऍलिलिक कार्बन, इथं ऍलिलिक कार्बन, प्लस काय घेतलं, सी एल टू. हां, कंडिशन काय, ॲट हाय टेम्परेचर. हां, आता आलं बघा, ॲट हाय टेम्परेचर आलं बघा, म्हणजे काय, ऍलिलिक सबस्टिट्यूशन, ऍलिलिक सबस्टिट्यूशन होणार. का बरं होणार, कारण त्या ठिकाणी हाय टेम्परेचर आहे, ऍलिलिक कार्बन हाय, ऍलिलिक कार्बन वरती ऍलिलिक हायड्रोजन हाय, सगळ्याच कंडिशन्स आहेत, ऑल कंडिशन्स आर प्रेझेंट, सगळ्या कंडिशन्स आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, आपली सबस्टिट्यूशन ऍलिलिक झालं. मग आता काय, आता इथे एच आहे, हा एच काय होईल, ह्या सी एलनं रिप्लेस होईल बरं, हा इकडे आला, हा इकडे आला, बघा तुमचा प्रॉडक्ट आला, हो का, डबल बॉन्डवरती काही परिणाम होत नाही, डबल बॉन्ड जशा तसा राहतो, ऍलिलिक सबस्टिट्यूशन आहे, इथं येतो सी एल, हो का, हा सी एल आला, संपलं, आणि एच आणि सी एल प्लस एच सी एल झालं. चला, ह्याचं नाव काय, सायक्लोहेक्सीन. काय नाव आहे, सायक्लोहेक्सीन. आणि जे प्रोडक्ट आला त्याचं नाव काय बघा, प्रोडक्ट आहे, नंबरिंग द्या, एक दोन तीन, थ्री क्लोरो सायक्लोहेक्सीन. तर अशा प्रकारच्या सगळ्या रिॲक्शन, प्रत्येक रिॲक्शन तुम्ही लक्षात घ्या. आता नेक्स्ट पिरियडला आपण सुरुवात करूयात, काय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि मग आरील हालाइल तयार कसा होतो ते आपण नेक्स्ट पिरियडला डिस्कस करू. तोपर्यंत धन्यवाद.